अध्यक्ष मला असं समोरून घ्यायचं आहे. उपस्थित बंधू आणि भगिनी, आज शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे. समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आताच या ठिकाणी घटस्थापना ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा याचा सांग होऊन आत्ताच देवीची आरती झालेली आहे. आणशा त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदीय नवरात्रचा उत्सव होत असतो. त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो. आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कुटुंबाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे. आणि अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदीय नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे. आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा 9 दिवसाचा उत्सव. आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद. आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दस्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद. आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि ट्रस्टी यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वार धन्यवाद. ट्रस्टच्या वतीने काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय रमेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला. या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे. घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे, तसंच राहण्याची व्यवस्था आहे. आणि 9 दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात. बाकी CCTVच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम, तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो. मंदिर 24 तास खुलं राहील. भाविकांना नम्र विनंती, आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा. ही ट्रस्टच्या वतीनं विनंती.